सतरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भर रस्त्यात तरुणाने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी सत्तावीस मेला रात्री नगर शहरातील नवी पेठ परिसरात घडला या प्रकरणी पीडित मुलीने मंगळवारी अठ्ठावीस मेला दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोन अनोळखी तरुणांविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि तिची मैत्रीण नगर शहरातील नवीपेठ येथील दुकानात गेल्या असताना रात्री नऊच्या दरम्यान सदर घटना घडली दरम्यान फिर्यादीने त्या तरुणाच्या ताब्यातून सुटका करून घेत तिचा मामा काम करत असलेल्या चित्त रस्त्यावरील मेडिकल गाठले त्यानंतर ते, ते दोन तरुण त्यांचा पाठलाग करत तेथे आले आणि त्यांनी फिर्यादीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादीच्या मामाने त्यांना हाक मारली असता ते घाबरून दुचाकी सोडून आणि हातातील चिठ्ठी खाली टाकून पसार झाले त्यानंतर पीडित फिर्यादी मुलीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या दोन अनोळखी तरुणांचा शोध सुरू केला ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा